नमस्कार मंडळी, मी कार्तिकेश कविता कृष्ण आघाडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण आहोत आज गोव्यात आणि आपण करतोय मजा. आज आहे डे टू. कालचा जर तुम्ही एपिसोड बघितला नसेल तर पटकन जाऊन कालचा एपिसोड बघा, जिकडे आपण अरंबोल बीचमध्ये स्वीट वॉटर लेकमध्ये रिलॅक्स केलंय, मजा केली आहे. आज आपण कलंगूट आणि बागा बीच कवर करणार आहोत, जे आप गोव्याच्या अजून आपण नॉर्थ साईडलाच आहोत. आपल्याकडे अजून आहेत 2 दिवस आणि आपण अशीच मजा करणार आहोत. सो बघत राहा भटकंतीत क्रांती चॅनलला. आता आपण चाललो आहोत बाहेर काहीतरी ब्रेकफास्ट करायला. कलंगूट बीचच्या बाहेरच भरपूर मोठा मार्केट आहे. एकदा ते बीचवर ब्रेकफास्ट करू, ब्रेकफास्ट केल्यानंतर पुढचा प्लॅन डिसाईड करू आणि बघू लेची आता इथे काय ब्रेकफास्ट भेटते का. कारण मी व्हेजिटेरियन आहे ना, इकडचं लोकल फूड मी टेस्टच करू शकत नाही सगळं ते नुसतं. म्हणजे व्हेजिटेरियन मी नुकताच हल्लीच झालो, त्याच्यामुळे पनीर आणि मशरूम्सच्या पलीकडे काय भेटत आहेत ना, आणि मी ते कधी खाल्लेलं नव्हतं, त्याच्यामुळे मला कळतच नाही की नेमकं काय ऑर्डर करायचं. तुला ची आता इकडे काय व्हेजिटेरियन ट्रेडिशनल भेटतं ते. आपण तिकडे ब्रेकफास्ट केलाय, 2 मेदूवडा आणि 1 इडली. माझा फेवरेट ब्रेकफास्ट आहे आणि गोव्यात व्हेजिटेरियन लोकांसाठी काही आहेच नाही, त्याच्यामुळे त्याच्याशिवाय मी काय दुसरं खाऊ शकत नाही. आणि सँडविच इथे मुळात सँडविच पण नाही भेटत, इकडे तुम्हाला काय ब्रेड ऑमलेट भेटतात, तर हे तर आपण नाही खाऊ शकत. तर ते खाल्लं त्याचे माझे 80 रुपये झाले. तर आज दिवसभरात सेकंड डेचा खर्च आहे 30 रुपीज आंघोळीचे आणि त्याच्यानंतर हे 50 रुपीज ब्रेक 80 रुपीजचा ब्रेकफास्ट. आणि आता इथे 2 किचन घेतलेत 20-20 रुपयाला 2 40 रुपये. माझ्या मावशीनी मला एक हॅट घ्यायला सांगितलं आहे, मला काय भेटत नाही तर ती व्हिडिओ कॉल लाईक विचारत आहे, त्याच्यामुळे काय तिची आवड निवड मला कळत नाही. सो हो आता ते झाल्यावर लेट्स सी. ॲक्च्युली मी माझ्या बहिणीला पण काहीतरी बघत होतो, पण मुलींचे कपडे मला कळत नाही, त्याच्यामुळे मी काय समजत नाही ते तिला कसं वाटेल कसं नाही वाटणार. सो बॉईज थिंग्स इथून आम्ही बाय आता मार्केट फिरत फिरत आम्ही बागा बीचला जाणार आहे. ऑल दो आम्ही आतून कलंगूट बीचमधून मग वाया बीचच तुम्ही जाऊ शकता, पण मग तुम्हाला हे मार्केट भेटणार नाही. आणि युजली जर तुम्हाला भटकायचं आहे ना, तर बेस्ट पार्ट इज तुम्ही चालत भटका कुठल्याही ठिकाण, तुम्हाला जास्त तिकडचं नॉलेज आणि एक्सपिरियन्स भेटेल. सो माझ्या लाडक्या मावशीसाठी मी ही कॅब घेतलेली आहे, तिला ब्लॅक कलरची हॅट हवी होती. तिथून 1.5 किलोमीटरवर आम्ही बागा बीचला चालत जाणार आहे आणि एक्सप्लोअर करतो आहे. ॲक्च्युली मार्केट गोवा मार्केटमध्ये एक्सप्लोअर करायला भरपूर काही आहे. तुम्ही आला तिकडे ना तर आय ऑलवेज प्रेफर वॉकिंग. तुम्ही मार्केट प्लेसमध्ये वॉक केला तर तुम्हाला त्या जागेचं अजून माहिती येते. तर मित्रांनो, इकडे जे रूम्सचे रेंट आहेत बागा बीचला जास्त आहेत. बागा कलंगूट सिन्स ते ॲक्टिव्ह, एकदम ॲक्टिव्ह बीच आहेत, त्याच्यामुळे इकडे रूम्सचे रेंट आहेत. ते नॉन ए सी इज 750 आणि ए सी रूम्सची प्राईज आहे 1000 रुपीज. हे जर तुम्ही अरंबोल बीचला गेलात तर अरंबोल बीच एकदम शांत पडलं आहे, म्हणजे तिकडे टुरिझम जास्त, टुरिस्ट नाही आहेत ह्या सीझनला, कारण की आपण टोटल ऑफ सीझनला आलो आहे.
सो तिकडे प्राइस आहे 750 AC आणि 500 नॉन AC. फायनली आम्ही आता एंटर केले बागा बीचची जी लेन आहे ती, आणि आता आम्ही बागा बीचला जाणार आहोत. आजचा दिवस आम्ही इकडेच स्पेंड करणार आहोत. दोन तीन तास झाले आम्ही आता बागा बीच वर बसलोय, चिल करतोय. ऊन आहे, ऊन असल्यामुळे आम्ही इकडे एक बंक पकडलाय, तेच जे कालसारखे बेंचेस होते ते, आणि आता रेस्ट करतोय. आशिषला टॅटू काढायचा होता म्हणून तो बघतोय टॅटूचं काय प्राईस रेंज आहे वगैरे. ऑल दो आय प्रेफर की इथून टॅटू नाही काढला पाहिजे, बिकॉज इंक दे यूज वगैरे, यात काही इश्यूज आले तर स्किन डॅमेज होऊ शकते. आत्ता तो आला की मग आपण लंचचं बघूया. सो हे आहे लंच. आय डोंट लाईक मशरूम नूडल्स मागवले आहेत ह्यानी. टॅटू का क्या हुआ? रशिया विल विन, यूक्रेन विल लूज. टॅटू का क्या हुआ सर आपका? नो पर्सनल कॉमेंट. तर त्यांनी टॅटू करायचा प्लॅन कॅन्सल केलाय. क्या चाहिए अजून काय हवं? लाईक ऑरेंज ज्यूस आणि हे बागा बीचचा व्ह्यू. टेस्टी, मजा मजा चालू आहे. आपण बजेट तोडतोय ॲक्च्युली, ठीक आहे, ऍश करतोय पण बजेट तोडतोय, मजा करूया लास्ट. सो आपला बेसिकली कालचा खर्च होता 375 rupees. तर मित्रांनो आता झालं, थोडा रेस्ट घेतले. आता 4:30-5:30 वाजत आहेत आणि एकदम ऊन मावळलं आहे. आता इकडे बीच बॉल खेळत आहेत काही लोक, त्यांना जॉईन करूया. आणि मग संध्याकाळी तर आपली पार्टी प्लॅन्ड आहे की आपण पार्टी एन्जॉय करतो माहिती नाही. खेळू बाय, खेळू. तुम्ही बघितलात आपला जे बीच बॉलचा कार्यक्रम होता तो संपलेला आहे. आता आम्ही जातोय बागा बीचच्या थोडं पुढे, तिथे असं नाव लिहिलं आहे बघा, बागा बीच म्हणून टायटल असं काहीतरी लिहिलं आहे. सो आता आम्ही तिकडे जाऊन थोडं फोटो सेशन करू आणि मग आपली संध्याकाळची जी पार्टी आहे ती आपण एन्जॉय करणार आहोत. सो फार सो गुड. एवढं क्राउडेड बीच आहे हे. ॲक्च्युली हे गोव्याचं सगळ्यात बिझी बीच आहे आणि गोव्याचं हार्ट ऑफ गोवा बीचेस, म्हणजे गोवा इज इक्वल टू बागा बीच असं ओळख आहे. पीपल फ्रॉम कर्नाटका, तमिळनाडू आणि वेगवेगळ्या भागातली लोकं इकडे येतात, त्याच्यामुळे गोव्याचं जे कल्चर आहे ना ते हायली इन्फ्लुएन्स्ड बाय वेरियस टाईप्स ऑफ पीपल. तर आता आपण त्याचे टाईम लॅप कॅप्चर करूया. तर 3, 2, 1, go. हे जे कलर शेड आली आहे हे दिसतंय की ना, बट इट्स सच, म्हणजे असं एक्सपिरियन्स वाटतं ना की त्याला मी शब्दात सांगू नाही शकत. आणि म्हणून मी इथे गोव्यात चिल करायला येतो कधी पण रिलॅक्सेशन करायचं असेल तर. आय थिंक की बिसाईड माउंटेन्स गोवा इज द बेस्ट प्लेस टू चिल.